सध्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्ती संदर्भात अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत। या पार्श्वभूमीवरच माध्यमांच्या कॅमेऱ्यांना मंदिरात बंदी घालण्यात आली आहे। यापुढे कोणत्याही माध्यमांचा कॅमेरा मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ देऊ नये असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली आहे। दरम्यान आज सकाळी मंदिरात जाणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना रोखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। माध्यमांना नाही, सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला जी नियमावली आपल्याकडे आलेली आहे पहिल्यापासूनच, त्यामध्ये आपण आपल्या नियमावलीनुसार माननीय प्रशासन साहेबांच्या यांच्या परवानगीनंच कॅमेऱ्यांना प्रवेश असा आपला नियम आहे आणि त्यानुसारच कारवाई आहे। त्याचे वास्तवाची रिपोर्टिंग केलं म्हणून हा निर्णय घेतला का? नेमकं काय कारण तुम्ही आता वाक्य वापरलं की टीआरपीसाठी काही लोक हे करतायत असं दिसून येते म्हणून हे निर्णय अंमलबजावणी केली? नाही, याच्यामध्ये असा स्पेसिफिक कुठलाच उद्देश नाही। सुरक्षेच्या कारणास्तव जे करण्यात आलं होतं, नियमावली जी आहे किंवा पोलिसांच्या आपल्याला सूचना ज्या असतात त्यानुसार आपण दरवाजावर हे कॅमेरे किंवा इतर कुठलाही इलेक्ट्रिक वस्तू आपण आत सोडत नाही। इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कॅमेऱ्यांना ही बंदी आहे की सरसकट? सरसकट सगळ्याच कॅमेऱ्यासाठी आहे, ते पूर्व परवानगीशिवाय आत घेता येणार नाही। साधारण कधीपासून ही बंदी आदेश आहे आणि कुणाचा आदेश आणि त्याची कडक अंमलबजावणी कधीपासून तुम्ही सुरू केला आहे? माननीय प्रशासक साहेबांचा हा आदेश आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण त्यांच्या आदेशाप्रमाणे सुरू केलेलीच आहे। प्रशासक साहेबांचं नाव कसं आहे जर सांगितलं तर बघू? पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक नेमके कोण आहे आणि काय आदेशात त्यांनी म्हटलंय किंवा काय सांगू, कोणती सूचना दिली, टेलिफोनिक सूचना दिली, नेमकं काय सांगितलं आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता? सर, आज तुम्ही मोबाईल घेऊन जायला परवानगी आहे? हा, अजून सध्या त्या मोबाईलची फक्त परवानगी आहे अजून, कारण त्याचे सुद्धा बंदी आहे का या सुरक्षेच्या कारणास्तव? आपण प्रशासक साहेबांना विचारू शकता सगळे बाकीचे प्रश्न। ठीक आहे, ठीक। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।